नमस्कार हेल्थ केअर टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बोलूया तुमच्या गुडघ्यातून येणारी आवाज किंवा लॉकिंग याबद्दल बोलूया तर गुडघ्यामध्ये कधीकधी कधी आपला आवाज येते किंवा ते गुडका लॉक होतो हा का होतो आणि याचे काय कारण आहे आणि त्याला त्याला काय उपचार आहे त्याबद्दल आपण आज, आज बोलूया आणि याला शंभर टक्के ट्रीटमेंट आहे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका त्याला शंभर टक्के उप उपचार आहे तर हा जे आवाज आहे त्याचे तीन मेन कारण आहे पहिला कारण आहे त्यामध्ये कधीकधी आपले दोन्ही हाण्याचा कुर्चा असतो तुम्ही बघू शकता हे जे आपला गुडगा आहे त्याच्यामध्ये आपल्या आतमध्ये असं खुर्चा असतो हा जे याला आपण मेनिस्कस किंवा चत्ती म्हणतो आणि कधीकधी ही चत्ती आपला पाय मुरगडल्यामुळे किंवा ट्विस्ट झाल्यामुळे ही चत्ती फाटू शकते आणि याचा जो तुकडा आहे तो कधीकधी दोन्ही हाडांचे मध्ये येऊन असं अडकू शकतो जेव्हा हा तुकडा दोन्ही हाडांमध्ये अडकतो तेव्हा असं आवाज करतो आणि तो लॉक होऊन जातो आणि जेव्हा आपण ते पाय स्ट्रेट करताना असं त्याला जोरात अजून स्ट्रेट केलं की थोडा कट असा आवाज येते आणि तुम्हाला पाय दुखतो तर हे जे त्रास आहे तुम्हाला मेनिस्कस टेअरमुळे आहे याच्या सगळ्यात आधी तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन तुमचं निदान करण्यासाठी आधी तपासणी करावं लागेल तपासणी केलं डॉक्टर एक्स रे काढतील किंवा एम आर आय काढतील आणि एम आर आयमध्ये मध्ये हा त्रास लवकर दिसतो कारण एक्सरेमध्ये चत्ती दिसत नाही तर एम आर आय काढल्यावर तुम्हाला दिसणार की तुमच्या चत्ती किती फाटली आहे हे जे मेनिस्कस टेअर आहे त्याचे तीन प्रकार असतात ग्रेड वन ग्रेड टू आणि ग्रेड थ्री ग्रेड वन आणि ग्रेड टूमध्ये मध्ये आपण औषध गोळ्याने किंवा ते इंजेक्शन पीने त्याला बरं करू शकतो आणि ग्रेड थ्री असेल तर त्याला छोटा दुर्बिणीचं ऑपरेशन आहे त्यामध्ये आपण जे फाटलेला छत्ती आहे त्याला आपण लेझरने त्याला परत शिवून टाकतो आणि त्याला परत रिपेअर करून टाकतो हे केल्यावर तुमचा आजार शंभर टक्के बरं होऊन जाणार तुमचा गुडका परत नॉर्मल होईल आणि हे आवाज येणं बंद होऊन जाणार दुसरं कारण आहे यामध्ये तुम्हाला कधी कधी आतमध्ये हाडाचा असा खडा तयार होऊन जातो तो खडा कधी कधी दोन्ही हाडांच्या मध्ये अडकतो तेव्हा आवाज करतो आणि दुखतो तर ते त्यालाही आपण छोटं दुर्बीनचं ऑपरेशन आहे तो, तो काढू शकतो आणि तुमचा प्रॉब्लेम शंभर टक्के सॉल्व्ह होऊ शकतो आणि तिसरा कमी कॉमन कारण आहे ते आहे मसलचा लिगमेंटचा त्या हाडावर घासण्यावर पण हे आवाज येतो तर त्याला आपण फिजिओथेरपीने किंवा गोळ्या औषधने बरं करू शकतो आणि त्याला कुठल्याही ऑपरेशनची गरज नाही तर जर तुम्हाला त्रास असेल गुडघ्याचा आणि हे आवाज येत असेल तर तुम्ही घाबरू नका तुम्ही आमच्याकडे या आम्ही त्याला योग्य निदान करून त्याला उपचार करून तुम्ही शंभर टक्के बरं होऊ शकणार थँक्यू